अरे या मिसेस इनामदार, या नमस्कार, बसा ना. नमस्कार. आपण कॉफी घेणार ना? नको, खरंच काही नको मला. थँक्स. आय होप एव्हरीबडी ॲट होम हॅज रिकवर्ड फ्रॉम द ब्लू. काही धक्के असे असतात की आयुष्य अपुरं पडतात ना सावरायला. आय अंडरस्टँड. पण कर्तव्य समोर उभी राहिली ना की स्वतःला सावरणं भाग पडत. मिस्टर इनामदारांना तुमच्याकडून हेच अपेक्षित असावं, म्हणजे ते माझ्याशी जे काही बोलले त्यातून हाच अर्थ निघतो म्हणून मी बोललो. आय होप आय एम नॉट क्रॉसिंग माय लिमिट्स. नाही नाही, तसं काही नाही. यांचा तुमच्यावरती खूप विश्वास असणार म्हणूनच तर त्यांनी ही जबाबदारी टाकली ना तुमच्यावर. तुम्ही फोनवर पत्राविषयी काही बोलला होतात. हा हा. एक मिनिट मिसेस इनामदार, मला वाटतं तुम्ही हे इकडे वाचणं योग्य नव्हे. म्हणजे असं काय आहे या पत्रात? त्यात काय लिहिलं आहे मला ठाऊक नाही, पण जेव्हा पत्र दिलं तेव्हा असंच सेड होतं. तुम्ही असं करा, तुम्ही सावकाश घरी जाऊन वाचा आणि तुम्हाला काही अडचण आली, आय मीन त्यामध्ये आपल्या कंपनी संदर्भाने काही पॉईंट निघाला, प्लीज मला कन्सल्ट करू शकता. इनामदार साहेबांनीच मला तुम्हाला हे सांगायला सांगितलं होतं, कारण इनामदार फूड प्रॉडक्टचा लीगल ॲडवायझर पण मीच आहे. थँक्यू. निघू मी. हो शुअर. मिसेस इनामदार टेक केअर. थँक्स.